दूध पाजल्यानंतर बाळाचा योग्य प्रकारे ढेकर काढल्यामुळे बाळ अस्वस्थ होणं, बाळाला उलटी होणं, श्वास घ्यायला त्रास होणं अशा समस्यांपासून आपण बाळाला वाचवू शकतो. बाळाला खांद्यावर घ्या, पण बाळाचं नाक दाबलं जाऊ नये याची काळजी घ्या. आता बाळाच्या पाठीवर कमरेपासून मानेपर्यंत हळुवारपणे थोपटा किंवा हात फिरवा. असं तुम्ही 2-1 मिनिटं करा किंवा बाळाचा ढेकर देण्याचा आवाज येईपर्यंत करा. असं केल्यामुळं बाळाच्या पोटाला आराम मिळेल, बाळ जास्त दूध पिईल, तसंच बाळाला उलटी सुद्धा कमी होईल. बाळ जर दूध पिताना रडत असेल किंवा किरकिर करत असेल तर बाळाला एका स्तनापासून दुसऱ्या स्तनाला लावताना आणि प्रत्येक वेळी दूध पाजून झाल्यावर बाळाचा न चुकता ढेकर नक्की काढावा. संसर्ग